Morning, all of you. In last week, we were learning three questions in unit number two. Okay, marketing decision part number first. यामध्ये आपण काय लर्न केलं होतं? What is mean by marketing mix? Marketing mix means four P's combination, right? Product, price, place, and promotion, right? मग याच्यामध्ये जी मार्केटिंग मिक्सची कॉन्सेप्ट आहे ती फर्स्टली कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे? एमसी कारखे. हा फिलिप कोटलरने नाहीये. एमसी कारखे लक्षात ठेवा, हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिलिप कोटलर इज गुरु ऑफ मार्केटिंग असं म्हणतो आपण. बट जी कॉन्सेप्ट आहे ती एमसी कारखे यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे इन द इयर 1960s आय थिंक सो. एकदा इयर फक्त चेक करा किती आहे. 1960s आहे ना. ओके, देन त्याचे फीचर्स बघितले होते आपण. कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल, डायनामिक कॉन्सेप्ट, इक्वली इम्पॉर्टंट अप्लाइड बिझनेस अँड नॉन बिझनेस, फुलफिलमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह, इंटर रिलेटेड अँड कंझ्युमर ओरिएंटेड कन्सेप्ट, राईट. हा आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये लर्न केलं होतं. इन क्वेश्चन नंबर टू, एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स इन डिटेल. आपण हा चार्ट लक्षात ठेवला होता, राईट. प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन मध्ये काय काय पॉइंट इन्क्लूड होतात. देन क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग मिक्स बघितलं होतं. बट प्रत्येक ठिकाणी आपण काय लक्षात ठेवलं होतं, याचा अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन केला तरच तुम्हाला मार्केटिंगचं सक्सेस हे मिळू शकतं, अदरवाइज नाही. दॅट मीन्स अप्रोप्रिएट मार्केटिंग मिक्स हेल्प. हे आपण पहिलं सेंटेन्स सगळीकडे कॉमन बघितलं होतं. इन्क्रीज ऑर हेल्प टू मॅक्सिमम प्रॉफिट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, इन्शुअर सर्व्हायवल, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, इम्प्रूव कॉर्पोरेट इमेज, मॅक्सिमम शेअर होल्डर्स वेल, अँड फुलफिल सोशल ऑब्लिगेशन, राईट. देन इन क्वेश्चन नंबर फोर, वी वेर लर्न प्रोडक्ट डिसिजन एरिया. वेन वी इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट इन द मार्केट, दॅट टाइम मॅन्युफॅक्चरर कॉन्सन्ट्रेट ऑन स्पेसिफिक पॉइंट. ओके, म्हणजे आपण काय बघितलं होतं, जेव्हा एखादा मार्केटर किंवा जेव्हा एखादा मॅन्युफॅक्चरर न्यूली प्रोडक्ट इंट्रोड्यूस करेल तेव्हा तो काय बघेल बरं, तर हे डिसिजन एरिया आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करेल. मग यामध्ये आपण बघितलं होतं, फर्स्ट आहे नंबर ऑफ प्रोडक्ट, दॅट मीन्स हाऊ मेनी प्रोडक्ट इंट्रोड्यूस ऍट अ वन टाइम. एकतर तुम्ही सिंगल प्रोडक्शन घ्या, अदरवाइज तुम्ही मास प्रोडक्शन घ्या. सेकंड पॉइंट मध्ये बघितलं होतं आपण प्रोडक्ट नेम. प्रोडक्ट नेम हे कसं असावं, सिंपल असावं, इझी टू अंडरस्टूड असावं, अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज सुटेबल टू अवर प्रोडक्ट. तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याला सुटेबल असलं पाहिजे. इन पॉइंट नंबर थ्री, प्रोडक्ट साईज. दिस इज ऑल्सो डिपेंड्स ऑन टाईप्स अँड नेचर ऑफ प्रोडक्ट अँड इट्स युसेज. त्या प्रोडक्टचा युज कितपत आपण करणार आहोत लक्षात येत आहे, याच्यावरून आपण त्या प्रोडक्टची साईज ही डिटरमाइन करणार आहोत. देन प्रोडक्ट कलर, कलर सुद्धा सिंपल असावेत, सोबर असावेत, इझिली अट्रॅक्ट होणारे असावेत, असं आपण कलर काय करणार आहोत इथे चूज करणार आहोत. बट इट इज ऑल्सो डिपेंड्स ऑन टाईप्स ऑफ प्रोडक्ट. जसं आपण म्हणतो की काही प्रोडक्टमध्ये आपण लाईट कलर प्रेफर करतो, काही प्रोडक्टमध्ये आपण डार्क कलर प्रेफर करतो. देन ब्रँड एलिमेंट ऑर ब्रँड नेम. ब्रँड नेम सुद्धा सिंपल असावं, तुमचा लोगो, तुमचा सिम्बॉल हा कुठेही कॉपी पेस्ट असता कामा नये. लक्षात येत आहे, असे राईटच नाही आहेत की तुम्ही कोणत्या एका कंपनीचा ऍज इट इज लोगो किंवा हा कॉपी पेस्ट करू शकता, त्याच्यासाठी कॉपी राईट्स आहे. ओके, पेटंट तुम्हाला घ्यावे लागतात, काही रूल्स आहेत ते फॉलो करावे लागतात. म्हणजे इव्हन जर तुम्ही ऍड मध्ये एखाद्या म्युझिक जरी कॉपी केली तरी सुद्धा त्यावरती केस होतो, माहितीये का तुम्हाला. त्यामुळे हे सगळे कॉपी राईट्सच्या अंडर येतं. तुम्हाला एखादा कलर घ्यायचा असेल किंवा एखाद्याचं म्युझिक घ्यायचं असेल, एखाद्याचं स्लोगन घ्यायचं असेल, तर याच्यासाठी काही लीगल फॉर्मॅलिटीज ह्या फुलफिल कराव्या लागतात. देन प्रोडक्ट क्वालिटी, जसं की म्हणतो आपण दिस इज द मेन डिसिजन फॉर प्रोड्युसर, की त्याला आधी प्रोडक्टची क्वालिटी डिटरमाइन करावी लागेल फॉर सर्व्हायवल अँड एक्सपान्शन ऑफ द प्रोडक्ट इन द मार्केट. तुमचं प्रोडक्ट तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर आधी तुम्ही काय करा, प्रोडक्टच्या क्वालिटीला इम्पॉर्टन्स द्या, अदरवाइज ते सर्व्हाइव्ह नाही करणार. अँड प्रोडक्ट वॉरंटी, दिस इज ऑल्सो डिपेंड्स ऑन
टाइप्स ऑफ प्रोडक्ट, ओके प्रोडक्ट तुमचं ड्युरेबल आहे नॉन ड्युरेबल आहे त्याच्यावरती तुम्ही प्रोडक्टची वॉरंटी ही देऊ शकता. जसं आपण सांगितलं आपण व्हेजिटेबल मध्ये वॉरंटी देतो का? नाही. आपण ड्युरेबल प्रोडक्ट मध्ये देणार आहोत, जसं टेलिव्हिजन आहे, रेफ्रिजरेटर आहे, ओके त्या ड्युरेबल थिंग आहे, ड्युरेबल प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये वॉरंटी ही दिली जाते. इथे आलोत ना आपण. सो लेट स्टार्ट. आपण न्यू क्वेश्चन इज व्हॉट इज प्रोडक्ट लाईन, एक्सप्लेन बेनिफिट्स ऑफ प्रोडक्ट लाईन. काय सांगितले प्रोडक्ट लाईन म्हणजे एकाच लाईन वरती तुम्ही काय करताय, किती प्रोडक्ट इंट्रोड्यूस करताय. सपोज ही एक लाईन आहे, सिंपल मीनिंग काय ठेवायचं, हियर मॅन्युफॅक्चरर इज अ सिंगल मॅन्युफॅक्चरर आहे आणि तो काय करतोय, मल्टिपल प्रोडक्ट प्रोड्यूस करतो. ओके सो प्रोडक्ट लाईन मीन्स अ ग्रुप ऑफ रिलेटेड प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर बाय अ सिंगल कंपनी ऑर सिंगल प्रोड्युसर. आर यू गेटिंग माय पॉइंट? प्रोड्युसर किती आहे? सिंगल आहे. बट प्रोडक्ट किती आहे? मल्टिपल आहे, डिफरंट आहे. इट रेफर्स टू नंबर ऑफ प्रोडक्ट दॅट अँड रिलेटेड टू द डेव्हलप बाय द सेम मॅन्युफॅक्चरर. म्हणजे मॅन्युफॅक्चरर इथे सेम असेल. अ प्रोडक्ट लाईन इज अ ग्रुप ऑफ प्रोडक्ट दॅट आर क्लोजली रिलेटेड टू द प्रमोटेड टुगेदर. म्हणजे अशा वेळी आपण काय करू शकतो, तर प्रमोशन हे एकाच वेळी सगळ्या प्रोडक्टचं ऑटोमॅटिकली होऊ शकतो. एक्झाम्पल सांगू शकाल? सांगा बरं एक्झाम्पल. मॅन्युफॅक्चरर एक आहे बट त्याने घेतलेले प्रोडक्ट हे मल्टिपल आहे आणि तो काय करतो, एकाच वेळी प्रोडक्टचं प्रमोशन करतो. राईट. अमूल इज द बेस्ट एक्झाम्पल. जसं आपण सांगू शकतो की एकच सिंगल प्रोड्युसर आहे बट दे प्रोड्यूस मल्टिपल प्रोडक्ट ऍट द सेम टाइम. व्हेरी गुड. देन आणखी तुम्ही सांगू शकता एफएमसीजी प्रोडक्ट. हा सांग. पतंजली. व्हेरी गुड. पतंजली मध्ये पण एक्झाम्पल आहे की एक प्रोड्युसर आहे, व्हरायटी ऑफ प्रोडक्शन घेत आहे बट प्रमोशन सेमच होतं. की पतंजली म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इथे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते कसे आहेत, नॉन ड्युरेबल आहेत. राईट. ड्युरेबल आलेत तर अजून पतंजलीमध्ये टेलिव्हिजन आलंय पतंजलीचा, रेफ्रिजरेटर आलाय असं नाहीये. बट ते फोकस ऑन मोस्टली नॉन ड्युरेबल थिंग अँड प्रमोटेड प्रोडक्ट ऍट द सेम टाइम. तसं आपण सांगू शकतो की पेस्ट आहे, ऑइल आहे किंवा सोप आहे त्याच्यावरती एखादा शॅम्पू फ्री दिलेला आहे किंवा शॅम्पू आहे त्याच्यावरती कंडिशनर फ्री दिलेला आहे. तुम्ही बघत असाल आता याला आपण काय म्हणू शकतो, प्रोडक्ट लाईन. इज इट क्लिअर कॉन्सेप्ट ऑफ प्रोडक्ट लाईन? व्हेरी गुड. नेक्स्ट काय बघतोय आपण, बेनिफिट्स. त्याचा मेन ऍडव्हान्टेजेस असं सांगितलेलं आहे, व्हेन मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस मल्टिपल प्रोडक्ट ऍट द सेम टाइम दॅट टाइम दे विल प्रेफर प्रमोशन ऍट अ सिंगल लाईन. म्हणजे एकाच वेळी तो काय करतो, तर वेगवेगळ्या प्रोडक्टचं प्रमोशन करतो. म्हणजे एकाच अम्ब्रेलाच्या अंडर काय म्हटलं जातं, तर प्रोडक्शन सॉरी ऍडव्हर्टाईज तुम्ही, प्रमोशन तुम्ही हे एकाच वेळी करू शकताय. म्हणजे असं नाहीये की सपोज ऑइलचं प्रोडक्शन घेतलेलं आहे, सोपचं पण घेतलेलं आहे, डिटर्जंटचं पण घेतलेलं आहे. दिस इज कॉल्ड द एफएमसीजी प्रोडक्ट. राईट. हे कसे आहेत, तर एफएमसीजी प्रोडक्ट आहेत, एकाच लाईन वरती घेतलेले आहेत आणि ते एकाच वेळी प्रमोट केले जातात. म्हणजेच तुम्हाला याचा जो बेनिफिट मिळणार आहे तो इकॉनॉमिक बेनिफिट असेल. नेक्स्ट. यश. पॅकेजिंग युनिफॉर्मिटीज जसं आता आपले एक्झाम्पल झाले त्यामधले एक बेस्ट एक्झाम्पल इट इज ऍप्लिकेबल. तुला कॉन्सेप्ट लक्षात आली का?
packaging uniformity. That means here we prefer packaging like the same to all types of product. This is the Amul example. Sangitla Amul je packaging ahe tacha pahila front page varti tyancha to symbol asto baga right ani Amul je ज्या स्टाइल मध्ये त्यांनी मेंशन केलेला आहे ती स्टाइल सुद्धा सेम आहे टू ऑल टाइप्स ऑफ प्रोडक्ट दैट मीन्स पैकेजिंग यूनिफॉर्मिटी तुम्ही जे पैकेजिंग करणार आहात हे कसं असणार आहे तर यूनिफॉर्मली असेल वेरी सिंपल थिंग म्हणजे जेव्हा आपण मल्टीपल प्रोडक्ट घेतो बट लाईनला पण इम्पॉर्टन्स देत नाहीये दैट टाइम वी फोकस और समटाइम वी कन्फ्यूज रिगार्डिंग पैकेज तर आपण नाही फोकस केला लाईनवर तर आपण आपण थोडं कन्फ्यूज होऊ शकतो अरे याचं पॅकेजिंग कसं करायचं याचं कसं करायचं बट जेव्हा लाईन मार्केटिंगला तुम्ही इम्पॉर्टन्स देताय किंवा लाईन प्रोडक्टला इम्पॉर्टन्स देताय तेव्हा हे ऑटोमॅटिक ऍडव्हान्टेजेस तुम्हाला त्याचे बघायला मिळू शकतात ठीक आहे नेक्स्ट स्टँडर्डाइज कंपोनंट्स Product line allow firm to standardize components, thus reducing manufacturing and inventory costs. म्हणजे जे काही कंपोनंट्स आहेत फॉर प्रोड्युसिंग गुड्स अँड सर्व्हिसेस एज वेल एज सप्लाइंग गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कंज्युमर जे जे कंपोनंट्स तुम्हाला लागणार आहेत त्याचे स्टँडर्डायझेशन सेट असतं जेव्हा तुम्ही लाईन प्रोडक्शनला इम्पॉर्टन्स देता सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड ऍडव्हान्टेजेस फॉर लाईन प्रोडक्ट नेक्स्ट So the buyer usually expect and believe that all products in a line are about equal in equal quality in all types of product. जसं आपण सांगितलं की अमूलचं एक ब्रँड आहे अमूलचे जे प्रोडक्ट आहेत ते थोडेसे कॉस्टली नाही आहेत फारसं म्हणता येणार रिझनेबल पण आहेत आणि क्वालिटी इज गुड राईट म्हणजे आपण एक्सपेक्ट काय केलेलं आहे की अमूलच्या प्रोडक्टची क्वालिटी ही गुड आहे त्यांनी असं केलेलं आहे का की आईस्क्रीमची क्वालिटी थोडीशी चिप ठेवली आहे बटरची क्वालिटी थोडीशी हाय केली आहे असं केलेलं आहे का त्यांनी नाही दॅट मीन्स त्यांनी जी क्वालिटी आहे ही इक्वली मेंटेन केलेली आहे सो हा एक ऍडव्हान्टेजेस ऍज अ बायर म्हणून तुम्हाला मिळू शकतो आणखी एक्झाम्पल जर सांगायचं जसं आपण आता पतंजलीचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे पतंजलीचं एक स्पेशल स्ट्रॅटेजी किंवा स्पेशल फीचर असं सांगितलं जातं ऍज कम्पेअर टू अदर एफ एम सी जी प्रोडक्ट पतंजली प्रोडक्ट इज व्हेरी रिझनेबल लक्षात येते आणि जेव्हा त्यांनी मार्केटमध्ये एंटर केलं तेव्हा तर त्यांनी प्रोडक्ट खूपच रिझनेबली सेल केलेले आहे म्हणजे इव्हन पेस्ट किंवा जे तुमचे टूथपेस्ट आहेत ब्रश आहेत मार्केटमध्ये 20 असतील तर त्यांनी 8 रुपयाला सुद्धा सेल केलेले आहेत 8 रुपीजला लक्षात येत सो त्यांनी कशावरती फोकस केला प्राइसवर क्वालिटी सेमच त्यांनी मेंटेन केलेली आहे त्यांच्या क्वालिटीमध्ये ते काय सांगतायत तर आम्ही ऑर्गॅनिकला इम्पॉर्टन्स देतो की केमिकलला ऑर्गॅनिकला म्हणजे त्यांचे तुम्ही कोणतेही फूड प्रोडक्ट बघितले तर त्यांनी ऑर्गॅनिकला इम्पॉर्टन्स दिलेला आहे दॅट मीन्स मेंटेन क्वालिटी ऑफ प्रोडक्ट इन ऑल टाइप्स ऑफ प्रोडक्ट प्रत्येक प्रोडक्टमध्ये त्यांनी ती कन्सिस्टन्सी मेंटेन केलेली आहे ओके नेक्स्ट इफिशियंट सेल अँड डिस्ट्रीब्युशन आता हे जे लाईन प्रोडक्शन म्हणतो ना आपण हे मोस्टली एफ एम सी जी प्रोडक्टमध्ये आपल्याला बघायला मिळते पण ड्युरेबलमध्ये पण आहेत बट रेअर आहेत एफ एम सी जी मध्ये जर सांगितलं तर तुम्ही असं आज एक पेस्ट पोहोचवून आलाय मार्केटमध्ये मग उद्या सोप पोहोचव असं सांगितलं जातं का नाही म्हणजे जी डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे ही ऑल्सो काय होणार आहे इथे सेव्ह होणार आहे किंवा रिड्यूस होणार आहे सो दिस इज ऑल्सो गुड ऍडव्हान्टेजेस फॉर लाईन प्रोडक्ट इज इट क्लिअर क्वेश्चन लाईन प्रोडक्ट म्हणजे काय मिनिंग कोण सांगेल आठवते करा लाईन प्रोडक्ट मीन्स सिंगल मॅन्युफॅक्चरर प्रोड्यूस व्हरायटी ऑफ प्रोडक्ट ऍट द सेम टाइम सिंपल थिंग प्रोड्युसर कोण आहे सिंगल आहे मॅन्युफॅक्चरर सिंगल आहे बट दे प्रोड्यूस व्हरायटी ऑफ प्रोडक्ट बट अ सिंगल लाईन म्हणजे असं नाही की तुम्ही एक सोपचं प्रोडक्शन घेतलंय आणि त्याच्यानंतर टेलिव्हिजनचं घेतलंय नो दिस इज नॉट अ लाईन प्रोडक्ट
प्राइस लक्षात येत आहे म्हणजे ते एफएमसीजी शी रिलेटेड असेल तर एफएमसीजी शी रिलेटेड असेल, ड्युरेबल शी रिलेटेड असेल तर ड्युरेबल शी रिलेटेड त्याची लाईन ही सेट असेल. ओके नेक्स्ट आय थिंक सो दिस क्वेश्चन वी वेर लर्न इन ऍडव्हर्टायझिंग सब्जेक्ट. प्रोडक्ट लाईफ सायकल फोर स्टेजेस आठवते का तुम्हाला? सांगा बरं. फर्स्ट इंट्रोडक्शन, देन ग्रोथ, व्हेरी गुड, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. ओके तो बूम आहे तो इकॉनॉमिक्स मध्ये आहे. इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. ग्रेट. सिंपली काय सांगायचं, पीएलसी स्टँड फॉर पहिल्या सेंटेन्स मध्ये जेव्हा तुम्हाला रायटिंगची वेळ, पीएलसी स्टँड फॉर प्रोडक्ट लाईफ सायकल. प्रोडक्ट लाईफ सायकल मीन्स स्पॅन ऑफ प्रोडक्ट, स्पॅन ऑफ प्रोडक्ट. ओके दिस इन्क्लूड्स फोर स्टेजेस, इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. दॅट्स इट. दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. तीन सेंटेन्स. फर्स्ट मध्ये पीएलसी स्टँड फॉर, पीएलसी दॅट मीन्स लाईफ, स्पॅन ऑफ लाईफ. आणि फोर्थ मध्ये, थर्ड सेंटेन्स मध्ये त्यामध्ये किती स्टेजेस इन्क्लूड होतात एवढं सांग. इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. In introduction stage, manufacturer introduce product first time in the marketplace. सिंपल काय सांगायचं, इंट्रोडक्शन स्टेज म्हणजे काय असतं? इंट्रोडक्शन स्टेज, मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस प्रोडक्ट फर्स्ट टाइम इन द मार्केट प्लेस. ओके दॅट्स वाय दे प्रेफर हाय प्रमोशनल कॉस्ट. म्हणजे जेव्हा आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये फर्स्ट टाइम येतं तेव्हा ओबियसली आपण ऍडव्हर्टायझिंग ही जास्त करणार, लाईक त्याचं प्रमोशन जास्त करणार, त्याची पब्लिसिटी ही जास्त करणार. त्यामुळे त्याची जी कॉस्ट आहे ही कशी असेल, हाय असेल. Most of the time here manufacturer prefer two types of pricing strategy. Most of the time here manufacturer prefer two types of pricing strategy. First is penetration pricing strategy and second is skimming pricing strategy. What is mean by skimming? We will learn guys. Meaning lakshat theva important ahe. पहिलं सेंटेन्स काय सांगितलं? पहिलं सेकंड सेंटेन्स लक्षात आलं का? फर्स्ट मध्ये सांगितलं व्हेन मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट फर्स्ट टाइम इन द मार्केट. ओके दॅट टाइम दे प्रेफर टू टाइप्स मार्केटिंग स्ट्रॅटेजी और प्राइसिंग स्ट्रॅटेजी म्हणतो आपण त्याला. फर्स्ट आहे पेनिट्रेशन आणि सेकंड आहे स्कीमिंग. पेनिट्रेशन मीन्स व्हेन मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस कॉमन टाइप्स ऑफ प्रोडक्ट. Listen carefully. When manufacturer introduce common types of product in the market, that time they will charge very reasonable price for the purpose of survival. For the purpose of survival. Is it clear? Penetration pricing strategy. Penetration. पहिली मी सांगितली पेनिट्रेशन. पेनिट्रेशन मध्ये तुमचं प्रोडक्ट कसं आहे?
कॉमन आहे. जसं आपण म्हणतो की मार्केटमध्ये मी पहिल्यांदा सोप इंट्रोड्यूस करणार आहे का, नाही, ऑलरेडी मार्केटमध्ये खूप सारे सोप आहेत. पण जेव्हा मी पहिल्यांदा सोप इंट्रोड्यूस करते ऍज अ न्यू मॅन्युफॅक्चरर म्हणून, तेव्हा मी खूप रिझनेबल प्राइस चार्ज करते. का? तर सर्वायवल झालं पाहिजे माझं ह्या इंटेन्शन. सेकंड थिंग, सेकंड प्राइसिंग स्ट्रॅटेजी कोणती सांगितली? स्कीमिंग. ह्या स्कीमिंग बरोबरच तुमच्या लक्षात येईल, इथे स्कीम केली जाते. स्कीम इन द सेन्स हिअर मॅन्युफॅक्चरर चार्ज व्हेरी हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. आता हाय का बरं चार्ज करेल? बिकॉज प्रोडक्ट इज व्हेरी इनोव्हेटिव्ह इन नेचर. प्रोडक्ट हे कसं आहे? इनोव्हेटिव्ह आहे. त्याला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे का? बिलकुल नाहीये. दॅट टाइम दे चार्ज व्हेरी हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. तो त्याचं ऑलरेडी त्याचं नाव असणारच आहे. बट मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आहे, युनिक प्रोडक्ट आहे, ते इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे, म्हणून याला स्कीमिंग प्राइसिंग म्हटलं जात. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट क्लिअर झाला का? इंट्रोडक्शन स्टेज मीन्स मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस फर्स्ट टाइम प्रोडक्ट इन द मार्केट, दॅट मीन्स इंट्रोडक्शन स्टेज. इन दिस स्टेज मॅन्युफॅक्चरर प्रेफर टू प्राइसिंग स्ट्रॅटेजी. फर्स्ट पेनिट्रेशन, सेकंड स्कीमिंग. पेनिट्रेशन मध्ये प्रोडक्ट कसं असेल? कॉमन असणार आहे आणि प्राइसिंग चार्ज ही व्हेरी रिझनेबल असणार आहे. जिथे तुम्ही सांगू शकता एफएमसीजी प्रोडक्ट, राईट? देन सेकंड प्राइसिंग स्ट्रॅटेजी स्कीमिंग, दॅट मीन्स मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस युनिक और इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट इन द मार्केट, राईट? दॅट इज वाय दे चार्ज व्हेरी हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. तो काय करेल? हाय प्राइस चार्ज करेल. इज इट क्लिअर? नेक्स्ट ग्रोथ स्टेज मध्ये तुमचं प्रोडक्ट ऑलरेडी कंझ्युमरला माहित झालेलं, त्याची थोडीशी ग्रोथ झालेली इथे बघायला मिळेल. So by the growth stage, consumer are already taking to the product and increasingly buying it. Increasingly buying it, increasingly buying. That means consumer are satisfied about your product. Tumcha product vishayi consumer he satisfy ahe, that time they prefer increasing buying or repeat purchase mhanto apan tyala. Okay? Jar consumer dissatisfied astil tar te product growth stage madhe jail ka? Bilkul nahi jail. So the product concept is proven and it's becoming more popular and sales are increased. Tumcha product he already popular zalele ahe, that is why sales are becoming increased. Other company became aware of the product and its space in the market. Mata ithe lakshat ala bakiche company na ki ha ya company cha product he jast sale hoto, that means other company also aware regarding your product. तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड बाकीच्या कंपनी सुद्धा अवेअर आहे. विच इज बिकमिंग बिगिनिंग टू ड्रॉ अटेन्शन अँड इन्क्रीजिंगली फुल इन द रेव्हेन्यू. आणि ते सुद्धा त्यांचा रेव्हेन्यू इन्क्रीज करण्यासाठी काय करतायत? तर एफर्ट्स घेत आहेत. इज इट क्लिअर? सिम्पली लक्षात ठेवायचं, इन ग्रोथ स्टेज प्रोडक्ट इज ऑलरेडी पॉप्युलर बिकॉज कंझ्युमर आर सॅटिस्फाय अबाउट दिस प्रोडक्ट. ऍज अ रिझल्ट इन्क्रीज प्रॉफिट, इन्क्रीज सेल. दॅट्स इट. क्लिअर? Next. मॅच्युरिटी. आता या वर्डिंग वरून तुमच्या लक्षात येईल की प्रोडक्ट काय होते तर मॅच्युअर होते, म्हणजे ते पुढे जाऊन डिक्लाइन स्टेजला येणार आहे. आता आधीच्या पॉइंट मध्ये जर तुम्ही बघितलं असेल, अदर कॉम्पिटिटर्स आर अवेअर. लक्षात येते, अदर कॉम्पिटिटर्स आर अवेअर अबाउट युअर प्रोडक्ट. मग त्यांनी सुद्धा काय ठरवलं की आपल्याला पण काय करायला हवंय? मार्केटमध्ये सर्वाइव्ह करायला हवंय. दॅट टाइम
मग ते काय करतात तुमच्या सिमिलर टाइप्स ऑफ प्रोडक्ट शी रिलेटेड काही स्ट्रॅटेजी रन करतात. मग यामध्ये काय येतं जनरली तर ऑड प्राइसिंग स्ट्रॅटेजी. आणि काय केलं होतं की त्यांचं प्रोडक्ट ऑलरेडी स्कीमिंग मध्ये टाकलं किंवा पेनिट्रेशन मध्ये टाकलं. आता इथे जे कॉम्पिटिटर्स असतात तुम्ही मॅच्युरिटीला का आलाय हे पण खूप महत्वाचं आहे. तुमचं प्रोडक्ट हे मॅच्युरिटीला का आलेलं आहे कारण अदर कॉम्पिटिटर्स पण अवेअर आहेत आणि त्यांनी बरोबर तुम्हाला कॉम्पिट केलेलं आहे. दॅट्स वाय तुमचं प्रोडक्ट हे एका पीक पॉइंट वरती जाऊन पोहोचलेलं आहे. सो अदर कॉम्पिटिटर जनरली प्रेफर ऑड प्राइसिंग स्ट्रॅटेजी ऑर फ्लेक्सिबल प्राइसिंग स्ट्रॅटेजी ऑड यु नो ऑड प्राइसिंग स्ट्रॅटेजी. जसं आपण मागे सांगितलं होतं ऑड मीन्स जसं तुम्हाला सांगितलं एक प्रोडक्ट आहे हे 1000 घ्याल का बट 999 परचेस कराल. येस राईट. दॅट मीन्स दिस इज द सायकोलॉजिकल प्राइसिंग पण म्हटलं जातं आणि ऑड प्राइसिंग पण म्हटलेलं आहे. फ्लेक्सिबल प्राइसिंग पण आपण बघितलं होतं शॉर्ट मध्ये. फ्लेक्सिबल मध्ये काय असतं डिपेंड्स ऑन कंझ्युमर. कंझ्युमर कोणत्या कॅटेगरीचा येतोय त्यानुसार आपण काय करतोय प्राइसिंग ही चेंज करतोय. सो हे ज्या प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहेत हे कोण प्रेफर करत आहे कॉम्पिटिटर्स. कॉम्पिटिटर्स आणि म्हणून तुमचं प्रोडक्ट हे एका पीक लेवलला जाऊन पोहोचलेलं आहे. नेक्स्ट डिक्लाइन स्टेज मध्ये तर डिक्लाइन असं ह्या तुम्ही ह्याच्यावरून बघाल प्रोडक्ट काय झालंय डिक्लाइन होत चाललेला आहे. आता इथे फक्त जे लॉयल कस्टमर आहेत तेच फक्त प्रोडक्ट परचेस करते लक्षात ठेवायचं. बाकी सगळे काय करताय तर तुम्ही अजून सबस्टिट्यूट काय आहेत का मार्केटमध्ये रिगार्डिंग युअर चॉईस त्या गोष्टीला प्रेफरन्स देतात. जसं आपण म्हणतो ना की आपली चॉईस ही एकाच प्रोडक्ट वरती कॉन्स्टंट असते का नाहीये असं नाही म्हणू शकत यू आर नॉट लॉयल नाही ना असं नाही म्हणू शकत. आपले नेहमीच वॉन्ट नीड एक्सपेक्टेशन हे ऑलवेज चेंज होत असतात म्हणून आपण काय करतोय तर अदर सबस्टिट्यूट प्रोडक्ट हे चूज करतोय. सो इन दिस डिक्लाइन स्टेज प्रोडक्ट सेल्स ड्रॉप सिग्निफिकंटली अँड कंझ्युमर बिहेवियर चेंज. कंझ्युमर बिहेवियर काय होतं इथे चेंज होत आहे as they in less demand for the product. कंझ्युमरचं बिहेवियर चेंज झालंय कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन चेंज झाले दॅट्स वाय डिक्लाइनिंग डिमांड आणि म्हणून प्रोडक्टची डिमांड ही काय होते तर डिक्लाइन होते. द कंपनीज प्रोडक्ट लूज मोर अँड मोर मार्केट शेअर. आता कंपनीचे जे मार्केट शेअर आहेत ते काय होत आहेत तर लॉस मध्ये जात आहेत अँड कॉम्पिटिशन टेंड कॉज सेल्स टू डिक्लाइन आणि त्यामुळे काय होते कॉम्पिटिशन सुद्धा कमी होत चाललेली आहे डिक्लाइन होत चालली. मार्केटिंग इन द डिक्लाइन स्टेज इज ऑब्टेन्ड मिनिमल ऑर टार्गेटेड ऍट ऑलरेडी लॉयल कस्टमर. जसं आपण म्हणतो ना काही झालं तर मी त्याच ब्रँडचे प्रोडक्ट हे परचेस करतात असेच फक्त जे कंझ्युमर असतात ते प्रोडक्ट काय करतायत तर चूज करतात. अदरवाईज बाकी सगळे सबस्टिट्यूट कडे जात आहेत त्यांच्या नीड वॉन्ट एक्सपेक्टेशन ह्या चेंज झालेल्या आहेत. इज इट क्लिअर. नेक्स्ट व्हॉट इज मीन बाय ब्रँडिंग. ओके आधी तुम्हाला काय करायचं इंट्रोडक्टरी स्टेज मध्ये ब्रँडिंग म्हणजे काय हे सांगायचंय. ब्रँडिंग इज द प्रोसेस विच इन्वॉल्व क्रिएटिंग अ स्पेसिफिक नेम. ओके ब्रँडिंग मध्ये एक तर तुमचं एक स्पेसिफिक नेम असणार आहे लोगो असेल इमेज असेल सिम्बॉल असेल स्पेसिफिक कलर असेल ग्रेड असेल दिस इज कॉल्ड द ब्रँडिंग. बट दिस इज इंडिकेटर डिफरंट ऑर युनिक इमेज ऍज कम्पेअर टू अदर प्रोडक्ट इन द मार्केट. ओके जसं ऍपलचं आपण एक्झाम्पल सांगू शकतो. सो दिस इज डन टू अट्रॅक्ट कस्टमर.
तुमचं ब्रँड असं आहे की ते काय करते इझिली कस्टमरना अट्रॅक्ट करते बिकॉज युअर प्रोडक्ट इज अ डिफरंट एज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स. इट इज युजली डन थ्रू द अडवर्टायझिंग विथ द कन्सिस्टंट थीम. Branding aims to establish a significant and differentiated presence in the market and attract and retain loyal customers. तुम्ही नेहमीच काय करताय तर तुमचे जे लॉयल कस्टमर आहेत त्यांना रिटेन करण्याचा प्रयत्न करताय. रिटेन इन द सेन्स यु नो रिटेन, हा आपण थांबवून ठेवण्यासाठी त्याने आपल्याकडेच ती वस्तू परचेस केली पाहिजे. कंपोनंट्स, जसं आपण प्रोडक्ट डिसिजन एरिया बघितला तिथे आपल्याला त्या त्या गोष्टींना इम्पॉर्टन्स द्यावं लागतं. जेव्हा तुम्ही ब्रँडिंग कडे जाताय दॅट टाइम वी विल चूज ऑर वी विल प्रेफर दीज कंपोनंट्स. Focalize. Trademark. Protection to the brand. कंपोनंट्स ऑफ ब्रँड मध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी बघायचे. फर्स्ट आहे ब्रँड नेम. सो ब्रँड नेम कन्सिस्ट ऑफ वर्ड. ब्रँड नेम हे कसे असतं, एक तर ते वर्ड मध्ये असणार आहे, एक तर ते स्पेसिफिक लेटर मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल लेटर मध्ये ब्रँड आहे असं कोणतं सांगा बरं एक्झाम्पल. मॅकडीचा ओके एम काय आहे त्यांचा, हा सो दॅट मीन्स लेटर लक्षात येत आहे. देन वर्ड मध्ये एक्झाम्पल सांगू शकतो आपण अमूल. देन नंबर मध्ये एखादं सांगू शकाल, फक्त नंबर इज अ ब्रँड. शोधा कोणता, वन प्लस. देन अँड सिम्बॉल, सिम्बॉल मध्ये ऍपलचं एक्झाम्पल घेऊ शकतो. That means that can be vocalized. म्हणजे तो नेम सिम्बॉल लेटर हे सुद्धा तुम्हाला वोकलाइज करत आहे. ओके सो रजिस्टर ब्रँड आर कॉल्ड. तुमच्या ब्रँडचं जेव्हा रजिस्ट्रेशन होतं त्याला काय म्हणतो आपण ट्रेडमार्क. ओके सो रजिस्ट्रेशन गिव लीगल प्रोटेक्शन टू द ब्रँड. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताय तुमच्या ब्रँडचं तेव्हा तो कुठेही कॉपी पेस्ट केला जाणार नाही. त्याला एक स्पेसिफिक काय येणार आहे, लीगल प्रोटेक्शन हे येऊ शकतो. नेक्स्ट दिसत कसं नाही इथे येऊन बस पहिल्या बँकेवर. आपण टाइमपास म्हणून नाही ना रिडिंग घेते, पुढे बस ना इथे बसल्यानंतर दिसेल. एक्सक्यूज नाही देऊ शकत कोणाला. बाकीच्या काय टाइमपास केला का प्रत्येक वेळी असं नाही ना. तुला माहिती तुझा प्रॉब्लेम आहे, फर्स्ट पुढे येऊन बस. स्लोली गाडी एवढी फास्ट का असते करत असते. स्लोली व्हॉट इज आणि ओके स्लोली स्लोली रेट करू. हा very good. Logo is considered as a corporate signature. So logo is word. Logo मध्ये काय असू शकतं, logo is a word. एक तर तो word असेल और symbol असेल that represent an organization, business or product. So logo आहे एक तर तो तुमच्या business ला represent करेल, specific business चा पण एखादा logo असू शकतो, एखाद्या product चा असू शकतो, otherwise organization चा असू शकतो. It is obtained the prominent identity item for many companies or brands. It conveys origin, identity or ownership. हा कसं असणार आहे, ओरिजिनल असेल. देन इवन तुमची कंपनी किंवा तुमचं प्रोडक्ट हे कधी ओरिजिन झालेलं आहे हे सुद्धा इंडिकेट करेल और ओनरशिप इंडिकेट करेल. सो इन सिंपल लोगो इज कन्सिडर एज द कार्पोरेट सिग्नेचर. नेक्स्ट Yeah.
सो कैरेक्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हाट इज मीन बाय कैरेक्टर. आपल्याला माहिती आहे मला काय कैरेक्टर आहे. दे वाला कैरेक्टर नव्हे हा, ते कैरेक्टर डिफरंट असेल. सो कैरेक्टर लाइक अ जुजू ऑफ वोडाफोन हे तर खूप फेमस होतं राईट, जुजू ऑफ वोडाफोन. अँड अमूल गर्ल इज ऑल्सो फेमस कैरेक्टर. हां पार्ले जी, इवन आणखी एक कोणतं, अच्छा पार्ले जी ची मुलगी आहे बघितली का आता घेऊन सर्च करा थोडस. सो दिस इज इंडिकेट कॅरेक्टर. नेक्स्ट स्लोगन आर शॉर्ट अँड कॅची फ्रेज. स्लोगन हे कसं असलं पाहिजे की निबंध सारखं असलं पाहिजे काय एसे सांगताय. नो, स्लोगन इज व्हेरी शॉर्ट अँड कॅची फ्रेज दॅट कम्युनिकेट इन्फॉर्मेशन अबाउट दी ब्रँड. स्लोगन हेल्प इन बिल्डिंग ब्रँड लॉयल्टी. स्लोगन काय करतं, तुमच्या प्रोडक्टची लॉयल्टी बिल्ड करण्याचं काम करतं. फॉर एक्झाम्पल स्लोगन फेमस वाले सांगा बरं, पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. अमूल, अमूल चा स्लोगन काय, देन अच्छा त्यांचा स्लोगन आहे का ते, अच्छा देन हा राईट म्युच्युअल फंड सही. देन हा देन नेस्लेचं काय स्लोगन आहे. ओके गर्ल्स आणखी काय सांगता येईल, स्लोगन माहिती आहेत आपल्याला बरेच, घडीचं सगळ्यांना माहिती, त्याच्या पुढे आपल्याला माहितीच नाही. आता ह्याच्यामध्ये सांगा बरं, आपल्या मोबाईल मधले आयडियाच सांगा, आयडिया वोडाफोन एअरटेल त्याची माहिती आहेत का बघूया तुम्हाला. आयडियाच सांगा राईट, एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया, सीधा स्लोगन ऑफ आयडिया. देन कर लो दुनिया मुठ्ठी में, कसंच आहे. क्लिअर स्लोगन क्लिअर झालं का. एक कॅची फ्रेज असे ते फक्त इन्फॉर्मेशन कम्युनिकेट करायचं काम करेल. जिंगल कुठे आलाय. नेक्स्ट सिंगल आर म्युझिकल मेसेज. सिंगल काय असणार आहे, एक म्युझिकल मेसेज असेल रिटर्न अराउंड द ब्रँड आणि तो तुमच्या ब्रँडला रिटर्न करण्याचं किंवा ब्रँडला इंडिकेट करण्याचं काम करेल. आणि आता हे म्युझिकल मेसेज आहे दॅट मीन्स प्रेफर ऑन टेलिव्हिजन. टेलिव्हिजन मधून काय केले जातात, दिले जातात. एक्झाम्पल मॅगी, देन म्युझिकल मेसेज. आता ऍडव्हर्टाइजिंग मध्ये आपण त्या टेलिव्हिजन ज्या आहेत त्या बऱ्याच घेऊ शकतो, ते रिटर्न म्युझिकल मेसेज देतो. काय वैभवी, वैभवी काय सांगते. चलो नेक्स्ट कुठे आलाय. अरे शांत रा. सो पॅकेजिंग आणि लेबलिंग डिबेअर लॉट ऑलरेडी राईट. पॅकेजिंग इज द ऍक्च्युअल कंटेनर कव्हरिंग ऑर रॅपिंग टू द प्रोटेक्ट द प्रोडक्ट ऑर ब्रँड. द प्रायमरी पर्पज अँड सेकंडरी पर्पज डिबेअर लॉट. द प्रायमरी पर्पज इज टू प्रोटेक्ट द प्रोडक्ट अँड द सेकंडरी पर्पज ऑफ पॅकेजिंग अट्रॅक्टिंग टू द कंझ्युमर. ओके कंझ्युमरला अट्रॅक्ट करणे. सो पॅकेजिंग इज अ आर्ट. पॅकेजिंग आर्ट का आहे, तुम्हाला एक प्रोडक्ट दिलं मी आणि सांगितलं पॅक करा. काही जण काय करतील ते पेपर मध्ये पॅक करतील, काही जण काय करतील ते क्लोथिंग मध्ये पॅक करतील, काही जण अजून काही वेगळ्या प्रेफर करतील प्रोडक्ट राईट. सो दिस इज कॉल्ड द आर्ट. प्रत्येक जण आपापले आर्ट काय करणार आहे तिथे युज करणार आहे. नेक्स्ट A label is the part of brand that carries information about the brand. Simply sangaycha label provide information about the product. Tumcha product chi information provide karnyacha mhanje detail asnar ahe ka, short madhe asnar ahe, tyamadhe mag name asel,
त्याच्यामध्ये कोणते कंटेंट आहेत हे इन्क्लूड असेल, त्याची प्राइस असेल, मॅन्युफॅक्चरिंग डेट, देन एक्सपायरी डेट, हे सगळं तुमच्या लेबलिंग मध्ये इन्क्लूड असेल. थँक्यू.